बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अरुण आणि अरुणाचलम एका गूढ जुन्या महालात अडकलेत त्यांनी विद्युत मंडल पूर्ण केलं तरच ते तिथून बाहेर पडू शकणार आहेत कशी करून घेतील ते स्वतःची सुटका ढॅनटणँड गोष्टीचं नाव आहे पडक्या महालात अडकला अरुण ओरिजिनल स्टोरी अरुण इन रुईन्स बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे सी जी सालमंदर चित्रांकन साहित्यराणी मराठीत अनुवाद आतिश कुलकर्णी गोष्टीचं वाचन असावरी दोषी त्या निर्जन पडक्या महालातल्या पुतळ्याकडे अरुणने निरखून पाहिलं अरुण बरोबर होता त्याने पाळलेला सरडा अरुणाचलम त्या पुतळ्याच्या कपाळातलं रत्न अरुणने ओढून घेतलं अरुणाचलम अरुणला घट्ट धरून बसला होता गडगड गड 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 महालाचे खांब डगडगायला लागले थरथड थड थर थड थर थड 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 थर। भिंती थरथरायला थर लागल्या कडाड कडाड जमिनीला भेगा पडल्या अरुणच्या मागचा दरवाजा बंद झाला धाड माझ्या कपाळावरचा टिळा काढण्याची तुझी हिंमतच कशी झाली त्या पुतळ्यातून आलेला आवाज मोठ्याने घुमला मला अरून ने तुकड़े -तुकड़े तो परत दे अरुण इतका घाबरला की भीतीने त्याचे हातपाय गळाटले त्याच्या हातातून रत्न निसटलं आणि खाली पडून त्याचे तुकडे तुकडे झाले त्या रत्नातून येणाऱ्या प्रकाशाच्या किरणांनीच तो दरवाजा रोखून धरला होता पुतळा म्हणाला हे रत्न परत पहिल्या इतकं मोठं व्हायला कितीतरी वर्ष लागतील आता तू कधीच बाहेर जाऊ शकणार नाहीस अरुणने घाबरून त्या तुकड्यांकडे पाहिलं पण दुसरा काहीतरी मार्ग असेलच ना आहे एक मार्ग पण त्यासाठी तुला घाई करावी लागेल इतकं बोलून तो पुतळा एकदम शांत झाला अरे उठ अरुणने पुतळ्याच्या छातीवर आपली मूठ आपटली तेव्हा शतकानुशतकं साठलेली पुतळ्यावरची धूळ हवेत उडाली हे बघ अरुणाचलम इथे काहीतरी संदेश लिहिला आहे त्यात म्हटलंय की दरवाजा उघडण्यासाठी विद्युत मंडल म्हणजेच इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण करावं लागेल त्यासाठी आपल्याला काय काय लागेल बघ प्रवाह पाण्याच्या अंगावरचा एक केस मंडलातून प्रवाह वाहण्यासाठी रोधिकांच्या केसांमधला चाप म्हणजे प्रवाहावर अंकुश ठेवण्यासाठी वरच्या मजल्यावरचं एक रत्न प्रकाश बाहेर टाकण्यासाठी आणि तार पक्षाच्या पिसातल्या काही तारा हे सगळं एकत्र जोडण्यासाठी हा प्रवाह प्राणी कसा दिसत असेल कुणाच ठाऊक नक्कीच तो एखादा छोटासा केसाळ प्राणी असावा तेवढ्यात अरुणला अचानक मागून गुरगुर ऐकू आली पाहतो तर काय मागे प्रवाह प्राणी रागाने लाल बुंद झालेला तो छोटाही नव्हता आणि केसाळ तर अजिबातच नव्हता अरुणने त्याला चुचकारायचा प्रयत्न केला अरे माझ्या शन्या किती चांगलायस रे तू असं म्हणत अरुणने पटकन त्याच्या भुवईतला एक केस ओढून काढला प्रवाह प्राणी अरुणच्या अंगावर झेप घ्यायच्या तयारीने गुरगुरला गुर वाचवा अरुण घाबरून ओरडला तेवढ्यात कुठून तरी तीन मुली तिथे अचानकच प्रकट झाल्या त्यांनी प्रवाह प्राण्याच्या नाकावर फटके मारले मग असं करत प्रवाह प्राणी शेपूट खाली घालून पळून गेला धन्यवाद अरुण त्या मुलींना म्हणाला पण तुम्ही एवढ्या उंचाड्या कशा आणि तू एवढा बुटका कसा मुलींनी विचारलं जाऊ दे मी क्षणभराचा वेळही वाया घालवू शकत नाहीये अरुण शोधक नजरेने इकडे तिकडे पाहत होता मला रोधकांना शोधून काढायचंय मुली हसल्या <laughs> आम्हीच तर आहोत की रोधिका अरे वा अरुणच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं मग तुमच्या केसांमधला तो चाप देणार का मला म्हणजे ती क्लिप तूच घे ना काढून तुझा हात तिथवर पोचतोय का बघ अरुणने आधी पाय उंचावून बघितलं मग उड्या मारल्या अगदी झेपही घेतली पण छे तो इतका बुटका होता की काही केल्या तो त्या मुलींच्या डोक्यांपर्यंत पोहोचूच शकत नव्हता मी तुम्हाला उंचाड्या म्हणायला नको होतं माझं चुकलं सॉरी अरुण शर्मून म्हणाला रोधिका हसल्या आणि त्यांनी त्याला आपल्या केसांवरचा चाप काढून दिला अरुणने त्यांचे आभार मानले आणि विचारलं वरती जाण्याचा रस्ता हाच का वरती जायचं म्हणतोयच अजिबात जाऊ नकोस तिथे रोधिका काळजीने म्हणाल्या जो कोणी वर जाईल त्याला तिथला तार पक्षी चोच मारतो पक्षी <laughs> अरुण हसला मी काही असल्या फालतू पक्षाभिक्षाला घाबरणारा नाहीये मग अरुण आणि अरुणाचलम घाईने वर चढत तार पक्षाच्या घरट्या भोवतीच्या रत्नापर्यंत पोहोचले त्यातलं एक रत्न अरुणने उचललं खरं पण तेवढ्यात घरट्याच्या ते अगदी कडेला आलेलं तार पिल्लू त्याला दिसलं त्या वाचवण्याच्या नादात रत्न त्याच्या हातातून खाली पडलं क्राओ क्राओ असं ओरडत त्या पिल्लाच्या आईने अरुणवर झडप घातली तिने आपल्या पंजात अरुणचे खांदे धरले आणि त्याला वर उचललं आग आग सोड मला त्या पक्षिणीच्या पिसांचा झुपका घट्ट पकडत अरुण ओरडला अगं मी तर तुला मदतच करत होतो अखेर पक्षाने अरुणला खाली टाकलं अरे रत्न राहिलंच की घ्यायचं अरुण म्हणाला अरुणाचलम दात विचकत हसला त्याच्या तोंडातलं रत्न चकाकत होतं अरुण आणि अरुणाचलम आल्या वाटेने पळत पळत खाली येऊ लागले रोधिकांना आणि प्रवाह प्राण्याला मागे टाकून शेवटी एकदाचे ते दोघे पुतळ्यापर्यंत पोहोचले अरुणने रत्न पुतळ्याच्या छातीत चा खोवलं त्याने रोधिकांच्या केसातला चाप रत्नाच्या खाली लावला तारपक्षाच्या पिसातून त्याने दोन तारा ओढून काढल्या एक तार त्याने रत्नाच्या खाली खोचली आणि दुसरी केसांच्या चापाजवळ अरेच चा, हे विद्युत मंडल चालत का नाहीये डोकं खाजवत अरुण म्हणाला तेवढ्यात त्याला एकदम आठवलं त्याने प्रवाह प्राण्याचा केस काढला आणि त्या उघड्या तारांना टेकवला पटाक एवढा प्रखर प्रकाश अरुणने कधीच पाहिला नव्हता महालाचा दरवाजा लगेच सत्ताड उघडला केला आपण विद्युत मंडल सुरू अरुण म्हणाला आता हा पुतळा आपल्याला नक्की बक्षीस देईल आधी निघा इथून पुतळा गरजला अरुण आणि अरुणाचलम चपळाईने पुढच्या दरवाजाच्या बाहेर झेपावले गडगड 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 महालाचे खांब डगडगायला लागले थड 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 महालाच्या भिंती हादरल्या महालच जमीन दोस्त झाला जे घडलंय त्यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार अरुणाचलम अरुण म्हणाला पण आपल्याजवळ एकही रत्न उरलं नाही रे की, 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 की। अरुणाचलम लबाडपणे हसला त्याच्या तोंडातलं रत्न चकाकलं कशी गमतीशीर गोष्ट होती ना तर यातलं हे विद्युत मंडल म्हणजेच इलेक्ट्रिक सर्किट ते विद्युत प्रवाह वाहण्यासाठी असणारा जो मार्ग असतो त्याला विद्युत मंडल असं म्हणतात त्याच्यामध्ये विद्युत घट म्हणजेच बॅटरी रोधक म्हणजेच रेजिस्टर एलईडी डी यासारखे घटक असतात ते एकमेकांशी तारांनी जोडलेले असतात तारा म्हणजे वायर्स एखादं विशिष्ट कार्य करण्यासाठी विद्युत मंडल तयार केलं जातं उदाहरणार्थ एलईडी डी दिवा प्रकाशमान व्हावा यासाठी एलईडी डी मंडल तयार केलेलं असतं म्हणजेच एलईडी डी सर्किट तर अशा अनेक मनोरंजनाच्या गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या युट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया नवीन पुढच्या एका वेगळ्याच गोष्टीमध्ये धन्यवाद बाय बाय